तू जे जे ठरवतेस ना ते सगळं करून दाखवतेस. मग ती कोणतीही गोष्ट असो, अगदी आजींचं मन जिंकणं सुद्धा. शमीशी बोलतेस? हो. काय काय झालं तिकडे? नक्की तिला खूप खुश होती, खूप आनंदात होती, कारण आजी तिच्यावर खूप खुश आहे ना. आजीने तिला शुभ शकून म्हणून पैसेही दिलेत असं ती फोनवर म्हणाली. व्हॉट, हाऊ नाईस, तुम्ही सगळे इकडेच आहात. आय नो तुम्हाला वाटलं मी अचानक आले, पण ऍक्च्युली मला कळलं की आमची शमी स्वयंपाक करायला लागली आहे. हाऊ कूल इज दॅट? म्हणजे काय ना की आमच्या घरी कधी स्वयंपाक करायची वेळच आली नाही ना तिच्यावर. मग मी असा विचार केला की माझ्या बाळाला हा स्वयंपाक करण्यासाठी जो काही त्रास होत असेल ना तो थोडा कमी व्हावा म्हणून मग मी हे गिफ्ट आणले. मायक्रोवेव्ह आहे, म्हणजे काय त्यात आपण स्वयंपाक तर करू शकतो, परत स्वयंपाक समजा आमच्या शमीने थोडा लवकर केला आणि तुम्हा सगळ्यांना जेवायला थोडा उशीर असेल तर पटकन गरम करून ती पटकन वाढू शकते. देऊन टाकत ना आमच्या सारख्या दरिद्री माणसांचं. तुमच्या सारख्या श्रीमंत माणसांशी आम्ही संबंध जोडतो ना, मग पदोपदी आम्हाला अपमान घ्यावा लागतो, नाही का? तुमच्यासारखे संपन्न नसलो ना आम्ही तरी एका माणसाला पोसू शकू एवढे सधन आहोत आम्ही, कळलं? मामा हे बघ, तुझे इंटेन्शन चांगले आहेत हे मलाही माहिती आणि तुलाही माहिती आहे, पण बरेचदा काय होतं ना की चुकीच्या पद्धतीने मांडलं तर चांगला हेतू सुद्धा वाईट ठरू लागतो. मी जे काही करते ते फक्त तुझ्यासाठी करते ग, आणि म्हणजे तूच जर असं समजायला लागलीस तर मी काय करणार? आपल्या आजीला फार लवकर राग येतो, मग रागाच्या भरात ती काहीतरी बोलून जाते आणि आता तिचं वय सुद्धा असं आहे की आपण फारसं बदलू नाही शकत तिला. आता तू या घरात नवीन आली आहेस, तिलाही हळूहळू कळेल की तू किती चांगली आहेस. लंच टाइम आहे आपला 2 ते 2:30, पण 3-3, 3:15 वाजेपर्यंत लोक कामावर परत येत नाही. या गोष्टी पुन्हा या ऑफिसमध्ये घडता कामा नयेत. या दोन्ही गोष्टींची मस्टर्स आजपासून तुमच्या ताब्यात राहतील. माझ्या ऑफिसमधला प्रत्येक एम्प्लॉई शिस्तीनंच वागला पाहिजे. आणि मेघना मावशीकडनं कसं नटायचं हे शिकायचं आई, आणि कोणाला जीव कसा लावायचा हे मामीकडनं शिकायचं. अली हो, आमची पंजी आजी लायली की नाही म त्यांच्याकडून खूप काम कसं करायचं ते शिकायचे आपल्याला, हो की नाही? आणि हो, शाक शाक रागवायला नाही शिकायचं, नाही तर आम्ही सगळे पळून जाऊ. छान चांगलं चाललंय हो तुमचं. त्या एवढ्याशा जीवाच्या मनात माझ्याविषयी काही काही सांगताय काय? अगं मालिश करत असताना चांगलेसे श्लोक म्हणावेत. आजी मी ना तुझ्याशी बोलणारच नाही ग. किती दिवस झाले ग तू मला डोक्याला मालिश करून दिलीस तेलाची? जाऊ दे, तू ना विसरलीच मला. अरे सोनिया, मी कशी विसरेन रे तुला. चल तेल गरम करून देते आणि लावते तुझ्या डोक्याला. चल मस्त खुसखुशीत झाल्यात कोथिंबीर वड्या, चहा पण मस्त झालाय. तुझ्या सुनेला शिकव हे सगळं, तिलाही कळलं पाहिजे, न सांगता कळलं पाहिजे सगळं. सासूबाई, खरं म्हणजे मी ठरवलं होतं की मी अजिबात बोलणार नाहीये, पण आता तोंड उघडावंच लागेल मला, कारण काय आहे ना, आजचा हा उत्तम चहा आणि खुसखुशीत कोथिंबीर वड्या दोन्हीही शमिकांनी बनवलंय. मला हात सुद्धा लावू दिला नाही तिने खरंच. आता बोला, म्हणून म्हणते मला खात्री आहे की आपल्या घराला आणि आपल्या घरच्या सगळ्या माणसांना शमिका उत्तम प्रकारे सांभाळू शकते.